मला कल्पना आहे की सर्वांचीच थोडीशी गैरसोय झालेली आहे, परंतु सध्याचे दिवस असे आहेत की ही गर्दी बघितल्यानंतर आपला नेहमीचा जो काही शिरस्ता आहे की वरच्या हॉलमध्ये आपण प्रिंट मीडियासाठी बोलतो, परवा आपण भेटलो होतो एकत्र, त्या बंदिस्त खोलीत गर्दी खूप झाली, तर ते पण बरोबर नाही म्हणून मी आपल्याला विनंती केली होती आणि आपण सर्वांनी ती मानली, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि जी काही गैरसोय झाली त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्याला कल्पना आहे आजच आपल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन, अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त झालेलं आहे. हे अधिवेशन घेणं हे नाही म्हटलं तरी करोनाच्यामुळे आव्हानात्मक होतं, पण करोनाचे नियम पाळून सर्वांनी त्याला सहकार्य केलं. मी सर्वांनाच धन्यवाद देतो, त्याच्यामध्ये आपणही आलात, आमच्या तिन्ही पक्षाचे आणि सगळे आमदार मंत्री महोदय, सहयोगी पक्षाचे सगळे आमदार आणि विरोधी पक्षांना सुद्धा मी धन्यवाद देतो की त्यांनी सुद्धा उत्तम सहकार्य केलं आणि हे अधिवेशन आज आपण पार पाडलेलं आहे. परवा अर्थसंकल्प सादर केला गेला, त्याही वेळेला आम्ही आपल्यासमोर आलो होतो आणि त्याही वेळेला मी हेच म्हटलं होतं की ह्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आर्थिक परिस्थिती आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, पण तरी देखील कोणतंही रडगाणं न गाता जे आपलं ब्रीदवाक्य आहे की महाराष्ट्र कधी थांबला नाही, महाराष्ट्र कधी थांबणार नाही, त्याला जागून जनतेतील सर्व थरांना एक दिलासा देण्याचं काम करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्या अर्थसंकल्पावरती आज चर्चा झालेली आहे आणि तो मंजूर झाल्यानंतर हे अधिवेशन समाप्त करण्यात आलेले आहे. पुढच्या अधिवेशनाची पण घोषणा झालेली आहे. एकूणच गेले 10 दिवस जे जे काही झालं त्याला आपण सगळे साक्षीदार आहातच, किंबहुना आपल्या माध्यमातून आपल्या राज्याच्या विधिमंडळात काय काय चाललेलं आहे ते जनतेला आपण सगळ्यांनी पोहोचवलेलं आहात, म्हणून मी पुन्हा आपल्याला धन्यवाद देतो. आणि या निमित्ताने जर काही आपल्या मनामध्ये प्रश्न असतील आपण विचारा, आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. ह्या सर्व बाबींचा खुलासा व्यवस्थितपणे सभागृहात झालेला आहे आणि त्याचं थेट प्रक्षेपण पण आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे. मला असं वाटतं ज्या गोष्टी झालेल्या आहेत ज्याची उत्तरं आलेली आहेत त्या व्यतिरिक्त काय असेल तर बरं होईल, नाहीतर थोडंसं रिपीटेशन होईल. सर, वीज बिलांना कनेक्शन तोडण्याची स्थगिती पहिल्याच दिवशी घोषणा करण्यात आली होती, परंतु आज ती स्थगिती उठवली आहे. कुठेतरी ग्रामीण भागामध्ये याबाबत नाराजी आहे, ही स्थगिती का उठवली? हे 10 दिवसाचंच अधिवेशन होतं, अधिवेशन व्यवस्थितपणे पार पडावं त्यावेळेस नेमके ऊर्जा मंत्री बाहेर गावी गेलेले होते, म्हणून मी राज्याच्या वतीनं सांगितलं की बाबा आम्ही अधिवेशन संपायच्या आत त्याबद्दलचं निवेदन त्या ठिकाणी करू, तोपर्यंत आपण स्थगिती त्या ठिकाणी दिलेली होती. आता इतकं मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये ओझा वाढत चाललेला आहे महावितरण कंपनीवर, की ती कंपनी आता पुढं कशी चालणार हा यक्ष प्रश्न उभा राहिला. म्हणून सरकारने 45,000 कोटी रुपयांचं जी थकबाकी व्याज दंडनीय व्याज वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये 30,000 कोटी रुपयांची माफी दिली आणि 15,000 कोटी रुपये मार्च 31 मार्च 2022 पर्यंत भरावेत अशा प्रकारची महावितरण कंपनीने अपेक्षा केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आज नायला जास्त व तशा प्रकारचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. आहे पीक कर्जाच्या संदर्भात ज्या पद्धतीनं विरोधी पक्षनेते म्हणून होते की आधी विरोधी पक्षात असताना की शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तरी आणि विमा कंपन्यांच्या विरोधात काळ सुटण्याचं आंदोलन केलं, पण आता मात्र पीक विमा कंपन्या जे आहेत त्यांचं ऑफिस भरायचं काम करतायत. मी आपल्याला या विषयी एक कल्पना देऊ इच्छितो. एक 8-15 दिवसापूर्वी
नीती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने माननीय पंतप्रधानांच्या समवेत एक देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली आणि त्या बैठकीमध्ये मी हाच मुद्दा मांडला की एक तर याचे निकष बदलले गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आम्ही स्वतः त्याच्यावरती त्याच्याविरुद्ध मोर्चा काढला होता. पण ह्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या आणि ती योजना ही केंद्राच्या अखत्यारीतली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही ज्या काही सूचना केल्या होत्या त्याच्यात थोड्याफार त्यांनी त्यावेळेला स्वीकारल्या होत्या. त्याच्यात आणखीन सुधारणा करण्याची गरज आहे आणि वरून जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत ह्या कंपन्या ज्या आहेत ह्या कंपन्यांना टाळं ठोका हे ठोका बरोबर आहे हे आम्ही करूच. मग त्याच्यासाठी सरकारची आवश्यकता नसते. आम्ही तेव्हाही सत्तेमध्ये होतो पण मी स्वतः रस्त्यावरती उतरलो होतो आणि त्याच्यानंतर एक हालचाल झाली आणि थोडी सुधारणा झाली. त्याच्यात आणखीन सुधारण्याची आवश्यकता आहे. त्याबद्दल मी स्वतः माननीय पंतप्रधानांशी पण बोललेलो त्या बैठकीतच बोललेलो आहे. आम्हाला अशी अपेक्षा आहे की एकूणच केंद्राचं सरकार जे सांगतंय सातत्याने की शेतकऱ्यांच्या पाठी आम्ही उभे आहोत तर या विषयात त्यांनी जे बोलतात ते करून दाखव. त्याच्याबद्दल आम्ही खूप दिलेल्यामध्ये स्वतः कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांशी भेट घेतली. त्यांना काय काय त्याच्यामध्ये सुधारणा उदाहरणार्थ केळ्याच्या बद्दलचं सांगतो. केळ्याच्या बद्दलचं जे काही नियम होते त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल केले. त्याच्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्याला त्या पीक विम्याचा काही फायदा त्या ठिकाणी होत नाही. त्याच्यामुळं पूर्वी जसे नियम होते तेच नियम त्या ठिकाणी ठेवावेत आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी प्राईम मिनिस्टरशी बोलताना हीच भूमिका मांडली आणि अनेक जण कृषी मंत्री वेगवेगळ्या राज्यांचे केंद्रीय कृषी मंत्र्यांना भेटले त्यांनी देखील हीच भूमिका त्या ठिकाणी मांडली. आज त्याच्याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला गेलेला होता. स्वतः विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीच केला होता. त्यामध्ये उत्तर देताना मी मला जी काही भूमिका मांडायची ती मांडली. परंतु त्यांनी असं सुचवलं की मागच्या वेळेस माजी खासदारांच्या अध्यक्षतेखाली जळगावचे माजी खासदार होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती आणि त्या समितींनी ज्या शिफारसी केल्या त्या लागू करण्यात आल्या. वास्तविक पीक विम्याचं पूर्णपणे जे काही निर्णय असतात हे केंद्र सरकार घेतं. केंद्र सरकार ठराविक रक्कम भरतं, राज्य सरकार बाकीची रक्कम भरतं, काही थोडासा शेतकरी भरतो असं हे तिघांचं असतं. परंतु जे आत्ताचे निकष आलेले आहेत त्यामध्ये कंपन्यांचाच जास्त फायदा आहे आणि ही भूमिका महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या सरकारला पटलेली आहे. आज त्यांनी सुचवलं की तशाच प्रकारची कमिटी करा. आम्ही त्याच्यामध्ये जर दादाजी भुसे लवकर बरे झाले आता आम्ही त्यांनी विचारू किती दिवस त्यांना अजून करोनामुक्त व्हायला लागतील. लवकर जर ते बाहेर पडणार असतील तर आम्ही त्यांच्याच अध्यक्षतेखाली ती कमिटी करू आणि ते त्यांना जर उशीर लागणार असेल तर मग गुलाबराव पाटील किंवा दुसरे आमचे कोणी सहकारी त्यांना करू असं मी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने मुद्दा उचलून धरला गेला 2 दिवस आणि सरकारवर थेट आरोप केले की एक एपीआयला वाचवण्यास सांगितलं पाठीशी तुम्ही घालता असे थेट आरोप केले मुख्यमंत्र्यांच्या काय म्हणणं आहे. कालही जे तुम्ही करू शकत होतात आज तुम्ही ते केलं नाही. एक सेकंद. शेवटी हत्या आत्महत्या एकूणच मृत्यू झाल्यानंतर त्याची गांभीर्याने नोंद घेणं दखल घेणं हे सरकारचं काम आहे. त्याच्यामध्ये जशी ही एक हिरेन प्रकरण आहे त्याचप्रमाणे डेलकर मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या केल्यानंतर विशेष म्हणजे त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक नोंद केलेली ज्याला सुसाईड नोट म्हणतो आणि त्याच्यामध्ये काही जणांची नावं आहेत ती नावंसुद्धा काल सभागृहामध्ये सांगितली. आता मुद्दा काय येतो की तपास सुरू झालेला आहे. अगदी हा सुरा जो काय आहे जिलेटिनच्या कांड्या प्रकरणाचा तोही तपास सुरू झालेला आहे आणि तो व्यवस्थित चाललेला आहे. आपण कोणत्याही परिस्थितीत असं करता का म्हणे की आधी फाशी द्या आणि मग तपास करा ही पद्धत नाही होऊ शकत. तपासाला दिशा देण्याचं काम कोणी करू नये. तपासा निपक्षपातीपणाने झालं पाहिजे. फाशी देऊन टाका आणि मग तपास करा याला काय अर्थ नसतो. ही पद्धत तपासाची असत नाही. ही सरकारची पद्धत नाही. सरकार त्यांनी सुद्धा यापूर्वी चालवलेल्या आम्ही सुद्धा त्यांच्यासोबत होतो. परंतु ही नवीन पद्धत आलेली आहे की एखाद्याला टार्गेट करायचं त्याच्या आवृत्तीचे धिंडवडे काढायचे आणि पूर्ण चारित्रहनन केल्यानंतर जर का समजा तपासात निष्कर्ष निघाला की तो त्याच्यात नाहीच आहे मग त्याच्यापेक्षा आमचं काय म्हणणं आहे की तपास सुरू आहे. त्या तपासामध्ये जो कोणी सापडेल तो कोणी असला तरी त्याच्यावरती कारवाई हे सरकार करणार. हा सरळ
सांगतो ना, एक मिनिट थांबा. आता आता एवढं सगळं झाल्यानंतर ही एक बाब, हिरेन यांचा मृत्यू ही दखल आम्ही गांभीर्याने घेतलेली आहेच. आणि कोणताही मृत्यू आता त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, डेलकरांच्या कुटुंबियांनी तक्रार केलेली आहे, तर ह्या तक्रारीची आम्ही दखल घेतलेली आहेच. परंतु जे एक चित्र निर्माण केलं जात आहे ती जणू काही सचिन वाजे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे अशा पद्धतीने त्याने जे काही वाटतंय ते कशासाठी. आम्ही तपास तर सुरू केला आहे, त्याच्यात जो कोणी सापडेल हे पुन्हा पुन्हा मी सांगतोय, पुन्हा सांगतोय की जो कोणी सापडेल तो कोणी असला तरी त्याला दया माया क्षमा दाखवली जाणार नाही. पण एकूणच जरा तपास नीट होऊ तर द्या. बदली करायच्या मागचं कारण असं आहे, मी आणि संसदीय कामकाज मंत्री सकाळी हाऊसला आलो, आम्ही लवकर 10 वाजता येतो आणि काय साधारण आपला आज हाऊसमधला आज कामकाज आहे, आज हाऊसमध्ये पण भरपूर कामकाज होतं, ते सगळं वेळेमध्ये कारण गिलोटीन पण 5:30 वाजता होतं. त्यावेळेस मला विरोधी पक्ष नेते आणि आशिष शेलार साहेब भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना बाजूला केल्याशिवाय आम्ही सभागृह त्या ठिकाणी चालू देणार नाही, शेवटचा दिवस तरी व्यवस्थितपणे पार पाडला पाहिजे. त्याच्यामुळं कधीकधी राज्यकर्त्यांना काही बाबतीमध्ये थोडंसं समंजस भूमिका घ्यावी लागते आणि म्हणून लगेचच आम्ही सांगितलं की वरच्या सभागृहात जरी अनिल देशमुख साहेब असतील तर अनिल देशमुखांना विनंती केली की तुम्ही वर सभागृहामध्ये जाहीर करा, कारण त्यांचा तिथं रिप्लाय होता आज ह्याच्याबद्दलचा लॉ अँड ऑर्डरचा. आणि खाली संसदीय कामकाज मंत्र्यांना सांगितलं, तुम्ही ते म्हणले की एवढंच सांगितलं की आम्ही सभागृहाचं कामकाज व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालू करू. मग ते चालू आज सगळ्या लोकांचं लक्ष असतं, इतर महत्त्वाचे प्रश्न असतात, अर्थसंकल्पावर काहींना बोलायचं असतं, मागण्यांच्या म्हणजे विभागावर बोलायचं असतं, त्याला उत्तर सरकारच्या वतीनं द्यायचं असतं, काही आमच्याकडनं राहून गेलेलं असेल तर त्यालाही शेवटचा हात फिरवताना त्या उत्तरामध्ये त्याचा समावेश करायचा असतो. या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या पद्धतीनं व्हाव्यात आणि अर्थसंकल्पातलं महत्त्वाचं म्हणजे विनियोजन बिल, तेही विनियोजन बिल खाली वर दोन्हीकडं मंजूर करायचं असतं. त्याकरता आम्ही अनिल यांनी स्वतः आम्ही दोघांनी बसलो, मुख्यमंत्र्यांना फोन केला, मुख्यमंत्री महोदय म्हणले की जर परबसाहेबांना मला सांगितलं की जर तशा पद्धतीनं तो विषय संपत असेल आणि कामकाज सुरळीतपणे चालू होत असेल तर लगेचच विषय संपून टाका, त्या पद्धतीने आम्ही संपवून. धनंजय गावडेकडे त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये सापडतं, लोकेशन सापडतं मंजूर हिरेन यांचं आणि त्याचबरोबर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की तुम्ही आतापर्यंत कारवाई का करत नाही, जर ते अजून पदावर राहिले तर जे काही पुरावे सांगा ते कारवाई करू शकतात. एक मिनिट थांबव. काय होतं की म्हणून मी म्हटलं ना की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला एक एक यंत्रणा आहे. एखादा गुन्हा किंवा एखादी घटना दुर्घटना घडल्यानंतर ती जर का संशयास्पद असेल तर तिच्या तपासासाठी पोलीस आहेत, पोलिसांमध्ये सुद्धा अनेक विभाग आहेत, मग क्राईम ब्रँचे आहे, आता तर ते आम्ही ATS अँटी टेररिस्ट त्यांच्याकडे दिलेली आहे. आता हा तपास जर का सगळ्याच यांच्याकडे यांची तपास यंत्रणा एवढी सक्षम असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत पोलीस बिलीस हे रद्द करा आणि सगळं कारवाई यांनाच करू द्या, कारण झाल्या जाल्या सगळ्यांच्याकडे माहिती येत असेल म्हणजे यांची तपास यंत्रणा भारी आहे. ओके, सगळे डॉक्युमेंट मिळाले म्हणजे इथल्या ते निर्णय घेऊन टाकायचं का, त्यातली सत्यता ठीक आहे ना, नाही पता मैंने मान लिया ना, उनके पास इतनी सारी जानकारी आती है तो बाकी सारी जो चीजें है वो बंद कर दो, रख दो, याला काही अर्थ नाही आहे. मला एक तर एका प्रश्नाचं पूर्ण उत्तर द्यायला द्या, नाही तर तुम्ही फक्त प्रश्न विचारत बसा. हा तर काय आता तुम्ही काय प्रश्न विचारला तर तो नेमका सांगा. सचिन वाजे यांचा पहिला शिवसेनेशी सतत संपर्क लावला आणि हे विचारण्यात आलं की मुख्यमंत्री त्यांना का पाठी घालतात. दुसरा प्रश्न बघा, जसं गृहमंत्र्यांना सगळी माहिती मिळते आपल्याला, मी सांगतो सचिन वाजे हे पूर्वी कधीतरी शिवसेनेत होते, जरूर होते, पण त्याच्यानंतर ते मला वाटतं 2008 वगैरे असतील, त्याच्यानंतर त्यांनी कुठेही सदस्यत्व पूर्ण रिन्यू केलेलं नाही, त्यानंतर त्यांचा शिवसेनेशी काही थेट संबंध नाही. परंतु हाच माझा मुद्दा आहे की जो हिरेनचा विषय त्यांनी एवढा लावून धरायला पाहिजे तो गंभीरच आहे, पण डेलकरांच्या बाबतीत ते जे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत तिथले ते तर भारतीय जनता पक्षाच्या गुजरातच्या ह्याच्यामध्ये त्यांचे मंत्री होते,
तसा सचिन वाजे कोण आमचा मंत्री वगैरे नव्हता किंवा कोणी नेताही नाहीये. तर त्याच्यामुळे जे जे काही विषय आहे ते निपक्षपातीपणाने बघण्याचा पहिला चष्मा लावा. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये मी म्हटलं ना की कारण नसताना एखाद्याला धरायचं, म्हणून विधानसभेतच जे काही चर्चा झाली त्याच्यात सचिन वाजेला का तुम्ही का लटकवताय? कारण त्या एकाला बेडा टाकून म्हणजे त्याला घरातनं गुन्हेगारच म्हणजे आरोपी किंवा संशयित म्हणून घेऊन गेले म्हणून. ह्याचं कारण असं की देलकर कुटुंबीय हे आपल्याकडे कधी आलं? काल आले. देलकर कुटुंबीय काल आले. त्यांचं व्यवस्थित स्टेटमेंट घेतलं गेलं कुठ्याही प्रकारात. आम्हाला आम्ही सुद्धा जर का आम्ही राजकीय चष्म्यात बघितलं असतं तर पहिल्याच क्षणाला आम्ही गुन्हा दाखल करून घेतला असतं की काहीतरी सापडलं हातात. पण आम्ही असं आततईपणा केला नाही आणि करणार नाही. सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याला पद्धतीने व्हायला पाहिजेत. म्हणून देलकर कुटुंबीय आल्यानंतर त्यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर मग गुन्हा दाखल केला गेलेला आहे. एवढं तरी तारतम्य जे आमच्याकडे आहे ते त्यांच्याकडे असायला पाहिजे. तो सीडीआर बरं घ्या, विरोधी पक्षाकडे सीडीआर तो आम्ही मागितलेला आहे. यंत्रणा आणि राज्य सरकारची यंत्रणा याची परवानगी असल्याशिवाय या देशात कुठल्याही नागरिकाला सीडीआर मिळत नाही. हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे. हे प्रकरण किती गंभीर आहे. दुसरा माझा प्रश्न प्रश्न नाही नाही. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जे आहे, तुम्ही जो अत्यंत महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय तो प्रश्न सभागृहात सुद्धा झाला होता की हा सीडीआर कोणाहीकडे उपलब्ध होऊ शकतो का. तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई करायची न करायची पेक्षा आम्ही काय म्हटलं की ठीक आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे म्हणून तुमच्याकडे जो काही सीडीआर आहे तो सीडीआर तुम्ही तपास यंत्रणेला द्या आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्ही सांगता एवढे कॉल्स आहेत तेवढे कॉल्स आहेत ते कॉल सगळे त्याच्यात तपासू द्या. कारण मुद्दा हाच आहे ना की सीडीआर मिळाला म्हणजे लगेच तो काय धरून आता त्या सीडीआरमध्ये काय संभाषण आहे का आहे का खरंच त्यांचे कॉल झालेत का हा सगळा तपास यंत्रणेचा भाग आहे. आपण त्याच्यावरती पटकन भाष्य करणं आणि एखाद्याला पटकन सजा तर आपण देऊ शकत नाही, तो कोर्टाचा अधिकार आहे. आणि त्यांची सुद्धा चौकशी सुरू आहे. मेरा आज भी यही कहना है कि लॉकडाउन करना सब लोग चाहते हैं नहीं चाहते हैं. थैंक यू, आपने मास्क चढ़ा दिया. और लॉकडाउन तो कोई पसंद नहीं करता, हम भी नहीं करते हम भी नहीं चाहते कि लोगों के ऊपर पाबंदी लगाए. लेकिन इसको अगर टालने की आवश्यकता है तो वो टालने के लिए जो भी करने की आवश्यकता है वो करिए. तो इसलिए अभी तक तो सेशन चल रहा था और आप देख रहे हो कि लगातार इसमें बढ़त हो रही है और कुछ ना कुछ डिसीजन तो लेना होगा. और इसलिए मैं पूरे फिर से आप एक बार आपके माध्यम से महाराष्ट्र की जनता को आह्वान करता हूँ कि कृपा कर दोबारा लॉकडाउन की आवश्यकता ना लगे. और आज भी थोड़ा समय हाथ में है, अगर हम सब जो भी चीज़ें आवश्यक हैं मास्क पहने अंतर रखें वगैरह 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 अभी इसकी फोटो जाएंगी पब्लिक के पास तो बोलेंगे आप तो इनके साथ बात कर रहे हैं आप क्या हमें सिखाते. तो वैसे नहीं, हर सभी ने इसका अमल करना चाहिए इसके ऊपर. और हम अगर करेंगे साथ ही साथ वैक्सीनेशन प्रोग्राम भी शुरू हो गया है उसमें भी बढ़त हो रही है. कोरोनाचा विषय गंभीर आहे ना. त्याच्यापेक्षा कोरोना गंभीर आहे ना. सबकी जहाँ भी जानकारी आ रही है वहाँ भी हम जांच कर रहे हैं और जो भी वहाँ झूठा साबित हो रहा है उसके ऊपर कार्रवाई हो रही है. आमच्यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्स घेतात हे आपल्याला माहिती आहे.
आणि आम्ही आघाडीचे हे मुख्यमंत्री आहेत आणि मी उपमुख्यमंत्री आहे. आमचं एकवाक्यच आहे. त्याच्यामध्ये स्वतः अशोकराव चव्हाण साहेबांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय व्यवस्थितपणे मांडला, हे पण आपण पाहिलं. आम्ही सगळे एक आहोत आणि आम्ही तिन्ही पक्ष ठरू, त्यावेळेस विधानसभा अध्यक्षाची निवडीची तारीख ठरेल. काय अडचण, आम्ही तिघ ठरू त्या दिवशी. राजांनी धमकी दिली आहे की आम्हाला मराठा आरक्षण द्या नाही तर विष पिण्याची परवानगी द्या, अशी धमकी उदयनराजांनी दिली. कोणी काय धमकी द्यावी हे जसा त्याचा प्रश्न आहे. आता सुप्रीम कोर्टाने जे काही सांगितलेलं आहे त्याच्यात आता प्रत्येकाला कुणाला काय म्हणणं मांडायचं तो अधिकार सगळ्यांनाच दिलेला आहे. त्याच्यात मग काही संघटना असतील तर तेही मांडू शकतात. त्याच्यामध्ये इतर कुणाला, इतर राज्यांना पण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे, केंद्राला पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे, असं सगळ्यांना. तर ते असं करण्याच्या पेक्षा ते राज्यसभेचे मेंबर आहेत, आता तिथंच अधिवेशन चालू आहे, तिथल्या तिथं गेले तर बरं होईल. सुप्रीम कोर्टामध्ये ठीक जाऊ दे, त्यांना ठीक आहे, त्यांना काय चौकशी केल्यानंतर सगळं निष्पन्न होईल. आणि स्वतः गृहमंत्र्यांनी आणि आज अनिल परब साहेबांनी पण सांगितलं विरोधी पक्ष नेत्याला, जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते द्या, ते आम्ही यंत्रणेकडे देऊन त्या पुराव्यांचा पण चौकशीमध्ये त्याचा उपयोग करून. सीडीआर सुद्धा मागितलेला आहे, तुम्ही त्यांनी कदाचित आतापर्यंत दिला असेल, नसेल तर त्यांनी द्यावा. नुसतं आरोप करण्याचे पुरावे होईल ना, ती पण होईल जर आवश्यकता असेल तर. पण पहिलं ते जे बोलले की त्यांच्याकडे सीडीआर आहे, सीडीआर आहे तो आम्ही आज मागितलेला आहे, तो त्यांनी लवकरात लवकर द्यावा आणि तोही तपासून ज्या जे काय सत्य असेल. उलटं माझं म्हणणं असं आहे, पुन्हा एकदा सांगतो की एखाद्याला फाशी देऊन त्याची चौकशी करण्यापेक्षा चौकशी करून फाशी द्या, हे आत्तापर्यंत आपल्याची आपल्याकडच्या आपल्या देशातली न्यायाची पद्धत आहे. आता ते जर का ते बदलू इच्छित असेल तर ते जनतेला कळलं पाहिजे की नाही आधी फाशी देणार आणि मग आम्ही चौकशी करणार. ही पद्धत ते बदलू इच्छित असतील न्यायाची तर त्यांनी तसं जाहीर करावं. आणि सरकारवर त्यांनी आक्षेप घेतला की ते निष्पक्षपणे चौकशी करत नाही, कारण का तुम्ही मधेला दूर केलेला नाही, निर्माण केलेला नाही. मला असं वाटतं, मला असं वाटतं आज 13 कोटी जनतेच्या आयुष्याशी संबंध असलेला अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि 13 कोटी ही फार मोठी संख्या आहे आणि त्याच्यावरती गांभीर्याने जेवढी चर्चा झालेली आहे तिच्याकडे जनतेचं जास्त लक्ष आहे आणि 13 कोटी जनतेचे मायबाप जनतेचे आशीर्वाद घेऊन आम्ही काम करतो आहोत आणि त्याच ताकदीच्या जोरावरती ही जे काही अडचणी येत आहेत त्याच्यात सुद्धा आम्ही जसं म्हटलेलं की निपक्षपातीपणाने चौकशी करून त्याचाही निकाल लागेल. पण 13 कोटी जनता ही थोडी थोडकी बाब नाही आहे आणि तिच्या आयुष्याकडे लक्ष देणं हे सरकारची ही सरकारची प्राथमिक. कर्ज मुक्ति को लेकर जब आप सरकार में नहीं थे तब लगातार कह रहे थे कि हम कर्ज मुक्ति करेंगे. आज नहीं की अभी कर्ज मुक्ति की ना आप विरोधी पक्ष ने कहा उनके लिए नहीं, उनकी कर्ज मुक्ति नहीं की हमने, काश्तकारों की है. प्लीज स्पष्ट करावं. आम्ही मतं बदलत नसतो कारण मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एखाद्या उद्योगाला किंवा रिफायनरीला हा आम्हाला वाटतं म्हणून आम्ही विरोध किंवा पाठिंबा देत नसतो. राज्याच्या हिताचं तो जरूर असेल आहे, परंतु जिथे तो होणार होता तिथल्या स्थानिक जनतेचा त्याला विरोध असल्यामुळे, कारण तिथल्या स्थानिक लोकांचे इथे सुद्धा आमच्याकडे सुद्धा काही लोकं आली होती ज्यांनी जमिनी खरेदी केल्या, त्यांचे थोडेसे मी तो उगाच शब्द वापरत नाही की आमची काय आमचं काय पाप आहे आम्ही जमीन खरेदी केली. म्हटलं तुमच्यासाठी आम्ही काही निर्णय बदलणार नाही, आम्ही बांधील आमच्या जनतेला आहोत. त्याच्यामुळे त्या जनतेचा तिथल्या विरोध आहे, परंतु जेव्हा आम्ही विरोध करत होतो तिथल्या जनतेच्या मताशी सहमत होऊन तेव्हाच आम्ही जाहीर केलेली आहे भूमिका की जर कोणाला त्याचं स्वागत करायचं असेल तर ते स्वागत करू शकतात. आज सुद्धा नाणार व्यतिरिक्त जी जागा आपण ठरवू त्या ठरवलेल्या जागेला स्थानिक लोक जर का स्वागत करत असतील
तर आमचा काही त्याला काही विरोध नाहीये, पण ही रिफायनरी नाणारला होणार नाही हा निर्णय झालेला आहे ना। पर्यायी जागा आहे आता त्याच्यामध्ये, पुन्हा एकदा सांगतो की पर्यायी जागा त्या रिफायनरी, एखादा कोणताही प्रकल्प जर चांगला असेल तर तो सोडणं हे राज्याच्या हिताचं नसतं, हे आम्ही विरोधी पक्षात होतो किंबहुना त्यांच्यासोबत सत्तेत होतो तेव्हाही कळत होतं आणि आत्ताही कळतंय मला। पण हिताचं हित म्हणजे काय, नुसता पैसा हा एक भाग झाला पण पर्यावरण हा सुद्धा मोठा भाग आहे आणि तिथल्या लोकांनी जो विरोध केला तो पर्यावरणाच्या मुळे केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्या रिफायनरीला योग्य जागा आपल्याकडे आजही आहे आणि तिथे जर का त्यांना आणि तिथल्या स्थानिक जनतेला मंजूर असेल तर तो प्रकल्प तिथे होईल। म्हणून माझा माझं सगळ्यांनी एक नम्र आवाहन आहे, म्हणजे विनंती आहे की कृपा करून त्याच्या त्याला तर नाणार म्हणू नका, रिफायनरी म्हणा। कांजूर मार्ग का जो प्लॉट है जो कॉन्ट्रोवर्शियल है, क्या वो आर ए के, सॉरी माफ कीजिए, कांजूर मार्ग का जो मेट्रो कारशेड है क्या उसके लिए रिजर्व किया गया है कि डीपी प्लान में? डीपी प्लान में कोई त्याच्यावरती आपल्याला सर्वांना कल्पना आहे की हा विषय तूर्त कोर्टामध्ये आहे आणि त्याच्याबद्दल विस्ताराने सुद्धा मी बोललेलो आहे। खरं म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की एखादा प्रकल्प हिताचा, तसाच कांजूरला कारशेड करणं हे भविष्याच्या दृष्टीने आपल्याला हिताची आहे। तिथे जसं आरेला एकच कारशेड होऊ शकली असती आणि ती सुद्धा कारशेड 2031 पर्यंत पुरली असती, त्याच्यानंतर तिथला ट्राफिक हा वाढला असता, वाढलेल्या ट्रॅफिकसाठी पुन्हा जागा शोधणं हे आलं असतं। आता जी जागा आम्ही प्रस्तावित केलेली आहे ती जागा जर तिथे कारशेड आम्ही करतो आहोत आणि ती कोर्टामध्ये थोडंसं आहे आणि मला खात्री आहे की तिकडे न्याय मिळेल, मुंबईला न्याय मिळेल, जनतेला न्याय मिळेल, त्या जागेला कारशेड करण्यामागचा हेतू आहे की तिकडे 3 लाईनची कारशेड होईल। त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा सांगतो की मेट्रोसाठी आरेच्या बाबतीत जे काही काम झालेलं आहे त्यातलं काहीही फुकट जाणार नाही आणि त्याचबरोबरीने कारशेड कांजूरला केल्यानंतर त्याची कनेक्टिव्हिटी ही बदलापूर अंबरनाथपर्यंत वाढेल, म्हणजे तिथले जे आपले नागरिक आहेत त्यांनासुद्धा तिथून ते एकतर शहरात येऊ शकतात, तिथून ते तिथे उपनगरात जाऊ शकतात, पुढच्या 50-100 वर्षासाठी आपल्याला तिथे कारशेड करणं हे आपल्या हिताचं राहील। सर, आज रेल्वेमंत्रीने आरोप लगाया है की बुलेट ट्रेन आप लोग करने नहीं दे रहे सर महाराष्ट्र में, रेल्वेमंत्रीने सदन में आरोप लगाया है की मुंबई विद्यापीठाला अर्थसंकल्पामध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाहीये। कशाबद्दल? केले ना ती, केले ना आता झाली हो, त्याच्यानंतर ते आले होते आणि त्यांनी ते तळमळीने बोलले आणि ती गोष्ट खरी आहे, त्याच्याबद्दल आज आम्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे। सरकार बुलेट ट्रेन को सहयोग नहीं कर रही है, गुजरात में 95% लैंड एक्विजिशन हो गया लेकिन महाराष्ट्र में। देखिए, इसमें मैं आरोप नहीं लगाना चाहता क्योंकि अगर मैं ऐसे कहूँ कि केंद्र सरकार हमें कांजूर में मदद नहीं कर रही है तो क्या ठीक रहेगा, सही रहेगा? तो ऐसी बातें नहीं होनी चाहिए, ये तूतू मैमे की बात नहीं है। जनता का हित दोनों सरकार का कर्तव्य बनता है, हमारा कर्तव्य हम निभाएंगे, केंद्र का कर्तव्य केंद्र निभाएंगे। चला ठीक आहे, मला असं वाटतं आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहोत, असंच सहकार्य आपल्याकडनं अपेक्षित आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे